दिग्रस के डिपो प्रबंधक संदीप मड़ावी चालक और वाहक को कठिन परिस्थितियों में भी छुट्टियां नहीं देते। ऐसे एक वाहन चालक किशोर राठौड़ इनको छुट्टी न दिए जाने की वजह से उनकी अल्पवयीन लड़की की जान चली गई। इस वजह से उन्होंने अपनी पत्नी के साथ अपने अल्पवयीन लड़की का मृतदेह डिपो प्रबंधक के कार्यालय के सामने ले जाकर डिपो प्रबंधक पर कार्रवाई की मांग की है। इस समय बड़ी संख्या में पुलिस उपस्थित थे। जब तक न्याय नहीं मिलता तब तक अपनी बेटी का शव नहीं ले जाएंगे, ऐसा किशोर राठौड़ ने उपस्थित मीडिया को बताया। दवाखाना चालत नहीं, बोलत नहीं, आणि त्याचं सगळं खाणं पिणं संडास बाथरूम मलाच करावं लागत होतं। आणि ते महिन्याभरापासून आजारी होती। आजारी असल्यामुळं मी डेप्युटी मेजरना सांगितलं की बा माझी मुलगी आजारी आहे, खूप सिरियसली आहे, आणि मला थोडंसं ॲडजस्टमेंट करून ड्युटी लावा, खालीवर करा, थोडंसं मला वेळ द्या दवाखान्यासाठी। ड्युटी पण करतो आणि पण मुलीचा दवाखाना पण करतो, पण ते काही ऐकायला तयार नव्हते। ते म्हणत होते नाही तुमची ड्युटी जी आहे तीच जा, तुम्हाला सुट्टीसुद्धा मिळणार नाही, आणि ते ड्युटी नाही गेले तर तुमच्यावर कारवाई होणार, सस्पेंडची ऑर्डर लावून तुमच्यासाठी। त्याच्यामध्ये कारणीभूत एक रवी जाधव, एक भोगाने पाटील आणि एक डेपो मॅनेजर, या तिघा मिळून यानं मानसिक त्रास दिला मला। माझी मुलगी पण ते 14 वर्षाची आहे, 14 वर्षाची अपंग असल्यामुळं सगळं संडास बाथरूम त्यांचं खाणं पिणं मला स्वतःच करावं लागतं। मी 13 वर्षापासून मी अडणारी कामगिरी करत होतो आणि मला आत्ता सध्या त्यानं मला सुपरच्या कामगिरी लावल्यामुळं माझं ॲडजस्टमेंट झालं नाही, मुलीचं फायनल झालं नाही, म्हणून माझी मुलगी दगावली गेली। मुलीचं नाव आहे स्नेहा किशोर राठोड, याच्या कारणीभूतामुळं माझी मुलगी दगावली गेली। त्यानं रजा नाही दिली मला आणि सुट्ट्यासुद्धा ॲडजस्टमेंट केल्या नाही। त्याला कारणीभूत रवी जाधव आणि डेपो मॅनेजर जास्तीत जास्त हे शिकवायचं रवी जाधव त्यांना की बा याला सुट्टी नका देऊ, हे खूप हुशार आहे, असं आहे तसं आहे। पण त्यांना खरोखर माझी परिस्थिती माहीत होती, मुलगी पण माझी अपंग होती, त्यांना सगळ्यांनाच माहीत आहे, इथून यवतमाळपर्यंत माहीत आहे की बा मुलगी अपंग आहे। हे 17 वर्ष झाले, कितीतरी डिप मेंजर गेले, किती TI गेले, ATI गेले, कधीच मला त्रास नाही दिला त्यानं। पण आज हे 2 वर्षापासून आगार प्रमुख आल्यामुळे आणि हे रवी जाधव असल्यामुळे कामगिरी लावण्यासाठी त्याच्यामुळं मला खूप त्रास गेला आणि त्याच्यामुळं माझी मुलगी मरण पावली। या संदर्भात आपली काय मागणी आहे? या संदर्भात माझी डेप्युटी मॅनेजरवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि रवी जाधव TC जो आहे इथला त्याची तातडीने इथून बदली करण्यात यावी, कारण की पूर्ण आगार बिघडवत आहे तो, आगार पूर्ण कामगारावर त्रास आहे त्याला, याची बदली TC ची रवी जाधव। आणि KBN न्यूज के लिए यवतमाळ से अजित महिंद्रे की रिपोर्ट। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।